पुण्यामधल्या उत्तम पगाराची नोकरी सोडून चंद्रपूरच्या एका धडपड्या युवकानं आपल्या चार मित्रांसोबत कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला. पर्यटकांची त्याला पसंती मिळतीये. दैनंदिन धावपळीतून दूर जात एक मोकळा श्वास अनुभवायला त्यामुळे मिळतोय. तेलंगणा राज्यालगत असलेलं चनाखा या गावाकडे पर्यटकांची पावलं सध्या वळत आहेत. या गावात चार धडपड्या युवकांनी एकत्र येत साकारलेलं कृषी पर्यटन केंद्र पर्यटकांच्या पसंतीस उतरलंय. राजुरा हा तसा कापूस आणि सोयाबीन उत्पादक तालुका. या तालुक्यात सिंचन नावालाही नाही. या परिसरातील सुभाष आसेकर हा तरुण उच्च शिक्षित आणि पुण्यात स्थायिक झालेला. त्याला कृषी पर्यटन व्यवसाय खुणावू लागला. त्यांना आपल्या मित्रांना ही कल्पना सांगितली. त्यानंतर सुहासनं आणि त्याच्या पत्नीनं उत्तम पगाराची नोकरी सोडून आपलं मूळ गाव चनाखा गाठलं. मेहनतीनंतर हे केंद्र आकारास येऊ लागलं. सध्या जिल्हाभरातून शेकडो पर्यटक थोड्या प्रवेश शुल्कात शेतीचा अनुभव, ग्रामीण खेळ आणि गावाकडच्या रुचकर जेवणाचा आनंद घेत आहेत. मस्त हुरडा पार्टी झालेली आहे इथे आणि तुम्हाला दोन दिवस बाहेर जाऊन जे काही फन आणि फूड असं एन्जॉय करायचं असेल ते सगळं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. तेव्हा जरूर इथे या आणि मस्त मजा करा दोन दिवस. शेती आणि शेतीतलं पर्यटन याचा अतिशय सुंदर अनुभव इथे मिळाला. छान हिरव्यागार भाज्या आहेत आणि एन्जॉय करायला बरीच साधनं आहेत. म्हणजे जे शहरात मिळणार नाही आपल्याला ते बरंच इथे आमच्या मुलांना पाहायला मिळालं आज. केवळ पैसे कमवणे एवढाच या प्रकल्पाचा उद्देश नाही. या परिसरातील शेतकऱ्यांना प्रेरित करणं, त्यांच्या शेतमालाला थेट बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचं केंद्राचे संचालक सांगतायत. शेतात राबणं आजकालच्या पिढीला जमणार नाही या टीकेला एक मोकळा श्वासच्या युवा शेतकऱ्यांनी चोख उत्तर दिलंय. आगामी काळात कृषी पर्यटन रोजगाराचा भक्कम पर्याय ठरणार आहे. मात्र त्यासाठी उत्तम शेती आणि यशस्वी व्यवस्थापन मूलमंत्र असेल. आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.